इतना ज्यादा नहीं नहीं ये केक छो देना ते ये वो टाइम लगे तो सस्ता सस्ता वाला ते हो सर ते आप लेना ये करायचे फरक स्पष्ट ते काही तरी आणते अब कसं उडते दी बा सांगितलं का प्लास्टिक कसं उडते बघा आता हे बघा या ठिकाणी स्टॉक टांग टाकले हा प्लास्टिकचा होय होय हे बाई तर मला कोण तरी सांगा ना प्रोसेस बोल ना तू हे प्लास्टिक आहे किती प्रमाण आहे हे प्लास्टिक बस बघा कसं फुसफुसतंय जो जो हा डायरेक्ट प्लास्टिक सारखंच ते जळतंय कितीतरी मिक्स आणि ओरिजिनल कांद्यामध्ये जळले की राख होते आणि हे प्लास्टिक प्लास्टिक ही अशा प्रकार करते धूर निघतील अशा प्रकारे नाही खूप जळालेला जळाल्याचा वास येतो त्याचा धूर त्याच्या बरोबर छापा भाई दोन तांदूळ जो आपला ओरिजिनल व्हाईट वाटतो आणि हा पा आपल्याला थोडा फिकट पाहिजे फिकट पाहिजे ओरिजिनल तांदूळ जळायला पण जरा वेळ लागतो आणि तो याच्या याच्या सारखा फुलतो पॉपकॉर्न सारखा फुलतो लोकांना धान्य वाटप करण्यात येतं त्या तांदूळ हा एक महत्त्वाचा घटक असतो परंतु हा तांदूळ आहे की काय असा प्रश्न पडायला लागलाय आपल्या बरोबर या वस्तीवरचे बाळासाहेब आरणे आहेत अरने दादा काय सांगाल काय नेमका हा प्रश्न लाकडाची टाकली माझा मुलगा प्लास्टिक इंजिनियर असल्यामुळे काल आम्ही तो निवडत असताना आमच्या निदर्शनाचा मुलांनी प्रकार आणून दिला सदरचा प्रकार हा प्लास्टिक मध्ये असून हा शरीराला खूप घातक आहे आणि याच्यामुळे अपचनाचे त्रास छातीमध्ये दुखणे पित्ताचे त्रास असे प्रकार सुरू व्हायला लागले त्याच्यानंतर आतड्याचे कॅन्सर वगैरे असे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी व गोरगरिबांना जे अन्न पुरवठा यांच्याकडून जे धान्य मिळतंय त्याच्यामध्ये सुधारणा जरूर करावी असे मला वाटतं नेमका यात घटक काय म्हणजे हा ओरिजिनल तांदूळ आणि प्लास्टिक नाही नाही हा डुप्लिकेट हा ओळखण्याचे कारण असंच आहे आम्ही त्याचा सदरचा तांदूळ जो आहे ओरिजिनल तांदूळ हा आम्ही विस्तावरती जाळून बघितला तर त्याचा कोळसा झाला आणि याचा ह्या तांदळाचा हे झालं म्हणजे असा प्लास्टिक सारखा वितळण्यात आला हा कुंचन पावला तो त्याच्यामुळे आमच्या निदर्शनास आलं तर सदरचा तांदूळ हा प्लास्टिक मिश्रित आहे म्हणून असं आमच्या निदर्शनास आलंय तर हा मागच्या महिन्यामध्ये मिळालेला तांदूळ आहे आणि हा आनंदाचा शिदा मधलाच तांदूळ आहे हा प्रत्येक महिन्याला मिळतो पण आमच्या निदर्शनाशी यायला खूप उशीर लागला जे रेशन दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हा तांदूळ मिक्स असतोच नाही असं नाही पण निदर्शनच न आल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांना हे कळत नाही माझा मुलगा प्लास्टिक इंजिनियर असल्यामुळे ते आमच्या लवकर निदर्शनास आई काय सांगाल नेमकं हे तांदूळात काय सापडलंय आणि कसं सापडलं या तांदळामध्ये का हे प्लास्टिकच सापडलंय या आम्ही चौकशी कधी दोन तीन दिवसापूर्वी केली 15 दिवस झाले मी तांदूळ भरून आणले होते खाली सुद्धा पडत नाही प्लास्टिक पक्कची टाकलंय ते पोराचं दुखलं माझं दुखलं या पोराचं दुखलं लहान लेकाचे दोन पोर आहे ते लक्षात आलं नाही आमच्या ते कालच्या धरून लक्षात आलं लटक सुद्धा नाही पित्ताचे त्रास माझे हात पाय गळले काल हाच तो तांदूळ आहे तुम्ही बघू शकतात काय नेमकं हे खाल्लं का तुम्ही हो खाल्लं पण ते हे अन्नपचनास अपचन होते साहेब अन्नपचनाला म्हणजे पचनास सक्रिय याची होत नाही आणि थोडस डचकावाणी वाटतंय त्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर थोडा सूरज काय सांगाल या तांदळाबद्दल तुम्ही सकाळी मला फोन केला आणि ह्या तांदुळातला फरक काय आहे किंवा काय म्हणाल हा प्लास्टिकचा तांदूळ आहे मे बी पीव्हीसी पासून बनलेला असू शकतो खूप सारे मटेरियल येतात प्लास्टिकमध्ये त्यापैकी पीव्हीसी हे असू शकतं पॉलिव्हिनल क्लोराईड आणि ही घातक आहे शरीराला याच्यामुळे शरीरामध्ये एक आतड्याचे कॅन्सर होऊ शकतात डायजेस्टिंग सिस्टमचे प्रॉब्लेम येतात आणि एकदम स्लो पॉइजन आहे त्याच्यामुळे याचे खूप सारे साईड इफेक्ट आहेत जे मानवी शरीरावरती होतात आणि हे खूप घातक आहे याच्यामुळे खूप सारे आजारही होऊ शकतात जसं की तुमचे अपचनाचे त्रास होणं
मग त्याच्यामुळे न पचल्यामुळे बऱ्याचशा पुरुषांमध्ये आता हाडकाडं दुखण्याचे त्रास होऊ राहिलेत. कारण हे पचनाला मदतच करत नाही ना, ते घातकच आहे. त्याच्यामुळे त्याचा शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा हे होतोय, दुष्परिणाम होतो. आणि वस्तीवर किती लोकांनी खाल्लाय अंदाजे किंवा काय सांगाल इथल्या? सर्व आरण्यवस्ती साहेब, सर्व आरण्यवस्तीच आमचे इथे बीपीएलचे तांदूळ भरून आणते. ही आता अंत्योदय जे ज्या लोकांना कार्ड आहेत राशन दुकानमधलं, तेवढे दुकानला काय आरण्यवस्तीचे तांदूळ भेटतोय. आमचे सगळे आरण्यवस्ती हाच तांदूळ खाते साहेब. आणि जास्त लोडिंग 400-450 लोकांची लोकवस्ती सर इथं. आणि सगळ्यांनाच बीपीएल हो अशा प्रकारचं सगळ्यांना मिळालंय. आपण प्रत्यक्ष पाहणी पूर्ण राहत तालुक्याला जेवढे काही लोक आहेत ज्यांना रेशन कार्ड रेशन भेटतंय, ज्यांना पिवळे कुपन धारक असतील किंवा केसरी कुपन धारक असतील, आज त्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे हा. कारण प्रत्येक जण कुपन भरते. आणि हा मग जरी याच्यामध्ये समजा फायबरचं प्रमाण आहे म्हणून जर त्यांनी असं म्हणलं असेल की फायबरच्या प्रमाणामुळे आम्ही ते मिक्स करतो, पण मग फायबर घेण्याची गरज काय पडते भरून? कारण तांदळामधनं ते भेटतच ना ऑलरेडी. कारण दोन नैसर्गिक गुण आहे तांदळामध्ये, फायबर भेटतं चांगल्या प्रमाणामध्ये. फायबर की प्लास्टिक आहे? प्लास्टिक आणि प्लास्टिक, हा प्लास्टिकच आहे. फायबर शिजत नाही का? नाही, हे शिजत नाही. हे शिजतं, पण शिजल्यानंतर ते तांदळाच्याच अवस्थेप्रमाणे शिजतं. आणि खायला ते पचनाला जड असतं, ते पचतच नाही शरीरामध्ये. कारण ते नॉर्मल टेम्परेचरवर, आपली बॉडी नॉर्मल टेम्परेचरवरती असते. माझ्यामध्ये 97 फॅरनहाईट टेम्परेचर. आणि समजा एखादं प्लास्टिक वितळायला त्या त्या ग्रेडनुसार, जसं की पॉलिकार्बोनेट असेल PC असेल तर त्याला 260 ते 280 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. इतकं डिग्री सेल्सिअसमध्ये लागतं. आपली बॉडी फक्त 96-97-98 नॉर्मल टेम्परेचरवरती राहते. मग आता ही PVC आहे, PVC वितळायला तुम्ही विचार करा किती वेळ लागायला पाहिजे. कारण मशीनमध्ये इतका वेळ लागतो म्हटल्यानंतर बॉडी कसं काय वितळेल त्याला? मग ते आहे तसंच राहतं ना शरीरामध्ये. काय केलं पाहिजे सरकारने याच्यावर? सरकारने याच्यावरती माझं मत आहे, गोरगरिबांबरोबर खेळलं नाही पाहिजे. मुळात म्हणजे त्यांच्या आयुष्याबरोबर खेळलं नाही पाहिजे. कारण कारण गोरगरीब वोट त्यांना याच्यासाठी नाही देत की तुम्ही आमच्या आयुष्याबरोबर खेळा. कारण हा तांदूळ तर कुणी एका माणसाने आणलेला नाहीये. हा म्हणजे हा गव्हर्नमेंट देतो, आपण गव्हर्नमेंटचंच नाव घेणार. एक स्पेसिफिक कुठल्या व्यक्तीचं नाही घेऊ शकत आपण याच्यामध्ये ना. सरकारने हे बंद करायला पाहिजे. आणि तो नेहमी जो आपला गावरान किंवा जो त्यांचा जो काय खास असली जो तांदूळ असेल त्यांनी तो पाठवा किंवा त्यांनी तो पुरवठा करावा. आणि हे असायला नको पाठवायला, हे बंदच करून टाकावं गव्हर्नमेंट, हे खरेदीच करू नये. नाही तर गव्हर्नमेंट यांची स्वतः चौकशी करावं आज घरी येऊन. आम्हीच बोलतो का असं काही चालेल गरिबांना कुपन नाही भेटलं तरी चालेल, पण ते एखाद्याच्या जीवाबरोबर खेळण्यात काही मजा नाही ना. सरकार गोरगरिबांना दवाखान्यासाठी वाटेल तेवढ्या सुविधा देतात आणि दुसरीकडे गोरगरिबांना अशा प्रकारचा तांदूळ देऊन परत आजारी पाडण्याचा प्रयत्न करतात की काय असं आम्हाला. या सर्व घटनेनंतर आम्ही पुरवठा विभागाशी संपर्क केला, त्यावर संबंधित अधिकाऱ्याने हा 45 प्रकारातील तांदूळ आहे यावर प्रक्रिया केलेली आहे आणि नियमानुसार मिक्सिंग सुद्धा आहे, पोषक घटक असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला. गॉडफादर मीडिया शिर्डी राहता, चॅनल सबस्क्राइब करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. धन्यवाद.